नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ना साखर वापरता ना तूप वापरता एकदम हेल्दी असे हाय प्रोटीन लाडू बनवणार आहोत. अशा हिवाळ्यात शरीराला ऊर्जा देणारे अगदी झटपट तयार होणारी ही लाडूची रेसिपी आहे. चला तर आता सुरुवात करूयात रेसिपीला. तर एकदम पौष्टिक व हाय प्रोटीन लाडू बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी हे शेंगदाणे घेतलेले आहेत व 1/2 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. तर आता शेंगदाणे व तीळ हे आपण दोन्ही भाजून घेणार आहोत. तर इथे मी गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. आता यामध्ये आपण शेंगदाणे ॲड करूयात. इथे मी हे साधारण 2 वाटी शेंगदाणे ॲड केलेले आहेत. तर इथे मी फ्लेम हा लो टू मिडियमच ठेवलेला आहे. कढई एकदा गरम झाली की त्यानंतर फ्लेम हा लो टू मिडियम ठेवायचा आहे. आता आपण हे जे शेंगदाणे आहेत हे खरपूस असे भाजून घेणार आहोत. हाय फ्लेमवर भाजायचे नाही आहेत, नाहीतर ते आतून कच्चे राहू शकतात. आपण हे शेंगदाणे व तीळ छान असे खरपूस जेवढे भाजून घेऊ तेवढी ह्या लाडूची चव एकदम छान लागते. एकदम चविष्ट लाडू बनतात. साधारण 1-4 ते 5 मिनटं आपण हे शेंगदाणे छान असे लो टू मिडियम फ्लेमवर खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे शेंगदाणे आपण पूर्णपणे थंड होऊन देणार आहोत. तर आता याच कढईमध्ये आपण 1/2 वाटी तीळ ॲड करूयात. इथे हा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे, कारण तीळ हे पटकन भाजले जातात. त्यामुळे पूर्णपणे लो फ्लेमवरच हे आपण साधारण 1 ते 2 मिनटं छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे तीळही आपण छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत. आता हेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात व थंड होऊन देऊयात. अगदी कमी वेळात व झटपट तयार होणारे हे एकदम पौष्टिक हाय प्रोटीन लाडू आहेत. तिळामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, तसेच हाडांच्या बळकटीसाठीही खूपच उपयुक्त ठरते. तर इथे हे शेंगदाणे आपण पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत. तुम्ही ते बघू शकता, छान असे खरपूस भाजून घेतल्यामुळे याचं सालही अगदी पटकन निघत आहे. तुम्हाला जर लाडू बनवताना साल नसेल काढायचे तर नाही काढलेत तरीही चालेल, पण इथे मी हे लाडू बनवताना साल हे काढून घेणार आहे. तर इथे मी हे संपूर्ण शेंगदाण्याचे साल हे काढून घेतलेलं आहे. तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण हे शेंगदाणे काढून घेऊया. अगदी खरपूस असे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे. आता यामध्ये आपण भाजून घेतलेले पांढरे तीळ ॲड करूया. तर इथे तुम्ही प्रमाण बघू शकता, 2 वाटी शेंगदाण्यासाठी इथे मी हे 1/2 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. आता शेंगदाणे व तीळ वाटताना मिक्सर हा 3 ते 4 वेळा चालू बंद करून हे वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता, हे अशा प्रकारे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. शेंगदाणे व तिळाला आपलं स्वतःचं एक तेल असल्यामुळे यामध्ये अजिबात तूप ॲड करायची गरज नाही. तर आता यामध्ये आपण साखर वापरणार नाही आहोत. तर इथे मी हे 1 वाटी गूळ किसून घेतलेला आहे, तो आपण यामध्ये ॲड करूया. गुळामुळे हे जे लाडू आहेत ते आणखीन पौष्टिक बनतात, त्यामुळे इथे मी गुळाचा वापर करत आहे. आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊयात. आता हे पुन्हा एकदा मिक्सरला साधारण 2 ते 3 वेळा मिक्सर हा चालू बंद करून हे एकदा फिरून घ्यायचं आहे. तर लाडू बनवण्यासाठी मिश्रण हे एकदम तयार आहे. अशा प्रकारे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता, यामध्ये आपण तूपही ॲड नाही केलं, तरीही या मिश्रणाला छान असा तेलकटपणा आलेला आहे. आता आपण हे सर्व एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर लाडू बनवण्यासाठी मी तुम्हाला मगाशी प्रमाण सांगितलं होतं, तर त्यासाठी आपण इथे 1 वाटी हा गूळ वापरलेला आहे. तर आता आपण लाडू वळवून घेऊयात. इथे मी हे मीडियम साईजचेच लाडू बनवणार आहे. अशा प्रकारे थोडंसं मिश्रण हातावर घेऊन लाडू वळवून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता, अगदी पटकन हा लाडू वळला जातोय. याचाच अर्थ हाय प्रोटीन लाडू बनवण्यासाठी आपलं प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे. तर तुम्ही ते बघू शकता, आपण यामध्ये तूपही ॲड केलेलं नाही आहे, तरीही या लाडवाला छान असा तेलकटपणा आलेला आहे. तर अशा प्रकारे आता आपण सर्व लाडू हे वळून घेऊयात. अशा थंडीच्या दिवसांमध्ये कमी साहित्यात व झटपट तयार होणारे पौष्टिक व हाय प्रोटीन लाडू घरी नक्की बनवून बघा व कसे झालेत ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ?
आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.